खासदार संजय राऊत यांना आज संपूर्ण महाराष्ट्रात असे फटके दिले की त्यांच्या तोंडात परत थुंकी येणार नाही. आमदार भरत सेठ गोगावले, संजय राऊत याला मीडियासमोर आल्याशिवाय झोप लागत नाही. संजय राऊत यांच्या विरोधात महाडमध्ये जोरदार घोषणाबाजी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांनी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच थुंकले आणि आमदार संजय शिरसाट यांच्या प्रश्नावर देखील तशीच प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आज संपूर्ण राज्यात शिवसैनिक आक्रमक झाले असून राज्यभर संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करत असतानाच आज रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये देखील महाड शहरात आमदार भरत शेडगोगावल यांच्या नेतृत्वाखाली महाड तालुका आणि महाड शहरातील शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी चौकात जोडेमारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलत असताना आमदार भरत शेडगोगावल यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतलाय. यावेळी शिवसेना उपनेते पक्षप्रदत आमदार भरत शेडगोगावले, शिवसेना जिल्हा प्रवक्ता नितीन पावले, शिवसेना महिला आघाडी महाड विधानसभा संघटिका सपनाताई मालुसरे, शिवसेना महाड तालुका प्रमुख सुरेश माडी, शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, महिला महाड शहर प्रमुख विद्या देसाई, माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोडेमारे आंदोलन या संजय राऊतांच्या संदर्भामध्ये काल ज्यांनी जे श्रीकांत शिंदे आणि शिरसाट या दोघांच्याबद्दल जे काय त्या तोंडात ओकारी आली होती तर त्याला असे फटके दिले सगळ्या महाराष्ट्राने की परत त्याच्या तोंडातनं थुकी येणार नाही. अशा प्रकारचं आज काम संपूर्ण महाराष्ट्रात झालं. त्याप्रमाणे इथं महाडला पण आज आमच्या सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी या सगळ्यांनी केलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. गुन्हा दाखल करले जाणार काय आपल्याकडे? गुन्हा दाखल करतील वरच्या लेवलला. आता संजय राऊत हा संजय राऊत आहे, त्याला किती गांभीर्याने घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण त्याला रोज तुमच्या मीडियासमोर आल्याशिवाय त्याला झोपच लागत नाही आणि म्हणून करता त्याला नवीन काहीतरी ते कुलपत्या काढतो आणि तुमच्या समोर येतो. तर त्याचं आता आम्ही तेवढं गांभीर्याने घेत नाही, पण काल त्याच्या तोंडात लय थुकी साठली होती. त्या तोंडावर फटके मारल्यामुळे आज मला वाटतं आजपासून तो थुकणार नाही.